हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल साथीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तांदळाच्या पिठाचे पापड बघतोय करायला खूप सोपे आहेत आणि अगदी क्रिस्पी होतात तर चला सुरू करूयात आजची रेसिपी तांदळाचे पापड तर त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतले नुकतीच आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याचे पापड पाहिले त्यात मी हे पीठ कसं बनवलं ते दाखवलेलं आहे इथे आपण परत पाहूयात त्यासाठी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेत जाड तांदूळ घेतलेत आता हे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि स्वच्छ पाणी यात घालून हे आपल्याला तीन दिवस भिजू द्यायचे आहेत पण यातलं पहिलं पाणी काढून दुसरं पाणी घालायचं हे दररोज करायचं आहे म्हणजे तांदळाचं पीठ अंबट होत नाही तीन दिवस आपल्याला दररोज हीच प्रोसेस करायची आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं तीन दिवसानंतर तांदूळ एकदम सॉफ्ट झालेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं पाणी निथळून झालं की हे एका सुती कपड्यावर एकसारखे पसरवून घ्यायचे एकसारखे पसरवले की व्यवस्थित सुकतात हे रात्रभर सुकू दिलेत तरी चालेल किंवा दोन ते तीन तास सुकवलेत तरी चालेल तांदूळ व्यवस्थित सुकले पाहिजेत व्यवस्थित ड्राय झाले की हे आपण गिरणीतून बारीक दळून आणायचे आणि पापड करण्याआधी हे पीठ चालवून घ्यायचं म्हणजे पापडामध्ये काही कणी वगैरे असेल तर ती निघून जाते तर एकदम बारीक पीठ आपलं तांदळाचं तयार आहे यापासून पापड बनवायला सुरुवात करूयात तर त्या पिठातलं एक वाटी तांदळाचं पीठ मी इथं घेतलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात यात एक वाटी पाणी घालून याची पेस्ट करून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करूयात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत हे एकसारखं हलवून घ्यायचं आणखी थोडं पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे आपण अर्धा वाटी पाणी घातले अजून अर्धा वाटी पाणी घालून म्हणजे दोन वाटी पाणी घालून या तांदळाची पिठाची व्यवस्थित पेस्ट करून घेऊयात व्यवस्थित पेस्ट तयार झाली की यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे ती घालायची आहे आणि तीन ते चार बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्यात तुम्ही चिली फ्लेक्स घातलेत तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पांढरे तीळ किंवा जिरे काहीही घालू शकता कोथिंबीर नाही घातली तरीही चालेल यात मी एक चमचाभर जिरे घातलेत जिरे घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे आपल्या तांदळाच्या पिठाची पेस्ट तयार आहे आता हे शिजवायला घेऊयात त्यासाठी एका मोठ्या भांड्यात आठ वाटी पाणी घालून घेऊयात त्याच वाटीचा वापर करायचा ज्याने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं यात मी आठ वाटी पाणी घेतलं आहे आणि पीठ भिजवताना आपण दोन वाटी पाणी वापरलं होतं म्हणजे एकूण दहा वाटी पाणी आपण या रेसिपीसाठी वापरणार आहोत आता हे पाणी उकळवून घ्यायचं पाणी छान गरम झालं की गॅस कमी करायचा आणि हे भिजवलेलं पीठ यामध्ये घालून घ्यायचं पीठ घातल्यानंतर सतत म्हणजे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे हे बुडाला लागणार नाही एक दोन ते तीन मिनटानंतर पीठ छान घट्ट होऊ लागलेलं ला आहे हे पापड खूप झटपट होतात पीठ आपल्याकडे तयार असेल तर लगेच बनवून तयार होतात आणि अगदी हलके आणि खुसखुशीत होतात पीठ आता घट्ट होऊ लागलेलं ला आहे आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे वाळवणाच्या बऱ्याच रेसिपी मी शेअर केल्या आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही तुम्ही नक्की पहा आता यावर झाकण ठेवूयात आणि हे पीठ थोडं शिजू देऊयात साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागतात हे पीठ शिजायला पीठ घट्ट झालं आणि त्यावर एक चमक आली की पीठ आहे असं समजावं हे पीठ व्यवस्थित शिजायला हवं तांदळाचा प्रकार आणि गॅसची फ्लेम यावर वेळ कमी जास्त लागू शकतो पीठ आपलं छान शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि हे पीठ छान थंड होऊ देऊयात पीठ थंड झालं की हे अजून घट्ट होतं पीठ थंड झालेलं आहे आता याचे पापड घालून घेऊयात त्यासाठी एका जाड पॉलिथीन पेपरचा वापर करायचा आणि यावर हे पापड घालून घ्यायचे एका परीच्या साह्याने आपल्याला हवे तेवढे पापड घालून घेऊयात जास्त पातळ पापड करायचा नाही थोडा जाड ठेवायचा कारण हे वाल्यावर अजून पातळ होतात याच पद्धतीने आपण सगळे पापड बनवून घेऊयात साधारण एवढी पापडाची साईज ठेवली तर एक वाटी तांदळामध्ये शंभर पापड आपले बनून तयार होतात इथे सगळे पापड माझे घालून झालेले आहेत आता हे उन्हामध्ये वाळवून घेऊयात पापडाचा आकार पापडाची साईज तुम्हाला हवी तशी ठेवू शकता एका बाजूने पापड वाढल्यानंतर म्हणजे त्याच्या कडा सुकल्यावर पापड टर्न करून घ्यायचे व्यवस्थित टर्न होत आहेत याच पद्धतीने सगळे पापड आपण टर्न करून घेऊयात पापड पूर्ण सुकू द्यायचा नाही थोडा ओलसर असतानाच आपल्याला हा पापड टर्न करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित टर्न होतो सगळे पापड याच पद्धतीने टर्न करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा उन्हामध्ये हे सुकवून घेऊयात दोन्ही बाजूने वाल्यावर पापड आपले तयार आहेत एक वाटी पिठामध्ये शंभर पापड आपले बनवून तयार झालेले आहेत साईज एवढी ठेवली तर साईज लहान मोठी असेल तर पापड कमी जास्त होऊ शकतात आता हे तळून बघूयात मस्त हलके होतात अगदी चवीला खूप छान लागतात तोंडात टाकले की विर हे पापड वाल्यावर पातळ होतात म्हणून घालताना थोडे जाड घालायचे आणि पीठ चांगलं शिजवून घ्यायचं चा, म्हणजे पापड चिरटत नाहीत तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमचे पापड कसे झाले हे मला सांगायला विसरू नका साथीच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद